जयतुंबी उर्फ जयदास महाराज जन्माने मुसलमान कर्माने अखंड वारकरी असा आयुष्याचा प्रवास करणाऱ्या जयतुंबी उर्फ जयदास महाराज यांनी आपल्या जीवनाची वारी पंढरीच्या वाटेवरच पूर्ण केली वारीची वाट अखंडपणे चालत असताना व्यक्तिगत सुखाला तिरांजली देऊन भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन एवढे एकच लक्ष जैतुंबींनी समोर ठेवले होते वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी पंढरीच्या वाटेवर चालण्याची तयारी दाखवली होती मात्र या वाटेवरच आपला आत्मा परात्म्याला मिळावा ही त्यांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण जैतुंबी मूळच्या बारामती जवळच्या माळेगावच्या त्यांचे वडील मकबूलभाई सय्यद हे गौंडी काम करायचे त्यांचे सहकारी गुन्याबोआवा हे वारकरी संप्रदायातील गुन्ह्याबोआ जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात काम करत असत त्यावेळी जैतुंबी या दहा वर्षाच्या होत्या जैतुंबी त्यांच्याबरोबर भजन कीर्तनात रमू लागल्या हळूहळू त्यांना हरिनामाची गोडी लागली भक्तिभावात अखंड बुडालेल्या जैतुंबी वारकरी संप्रदायाशी कधी एकरूप झाल्या ते त्यांना कळले नाही मग मात्र सुरू झाला सामाजिक संघर्ष त्यावेळी भक्तांना जात नसते तर अंतकरणातला भक्तिप्रेमाचा सच्चेपणा हीच त्यांची खरी कसोटी असते असा सल्ला त्यांना हनुमानदासांनी दिला गुरुपदेश मानून जैतुंबीने वारकरी पताका खांद्यावर घेतली ती कायमचीच त्यांच्या भक्तीचे सच्चेपण ओळखून हनुमानदासांनी त्यांचे जयदास महाराज असे नामकरण केले स्वातंत्र्य चळवळीत तरुण जैतुंबी लढ्यासाठी स्फूर्ती देत गावगावी फिरू लागल्या एकोणीसशे बेचाळीस सालच्या लढ्याच्या वेळी माधवराव बागल यांच्या सभेत त्यांनी धिटाईने पोवाडा गाऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं बागल यांनी जैतुंबींना क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुढे उभं केलं त्यांचा धीटपणा पाहून क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली कांचन इथल्या निसर्गोपचार केंद्रात महात्मा गांधींनी तिचे पोवाडे ऐकून कौतुक केले होते मराठी पाचवीपर्यंत शिकलेल्या या मुस्लिम स्त्रीने कोणाच्याही विरोधाला न जुमानता मानवतेच्या ऐक्यासाठी कार्य केले प्रत्येक धर्म मानवता आणि शांतीचे शिक्षण देतो धर्माचा लढा अधर्माशी असतो समाजात मानवता हाच खरा धर्म आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम भेद करू नका अहंकार अंधश्रद्धा स्वार्थ यांना तिलांजली द्या असे त्या खणखणीत आवाजात कीर्तनात सांगत असत त्यांच्या कीर्तनाला मोठी गर्दी असे त्यांचे कीर्तन कर्मकांडात अडकणारे नव्हते सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नावर त्यांचे त्यात भाष्य असे स्त्री शिक्षणावर त्यांचा मोठा भर असे कीर्तनातून मिळालेल्या मानधनातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामाला मदत केली एवढे सगळे असतानाही त्यांनी कधी प्रसिद्धीचा मोह धरला नाही साधी राहणी टाकली नाही आसनस्थ होऊन महाराज म्हणून त्या मिरवल्या नाहीत दिंडीत बारीक सारी गोष्टीवर त्यांची नजर असायची स्वयंपाककामासाठी त्या स्वतःहून झटत असत जैतूनबी स्वतः मुस्लिम धर्माप्रमाणे आचरण करीत होत्या नमाज पठण आणि रोजही पाळत होत्या वारकरी संप्रदायात अनेक मुस्लिम संत होऊन गेले संत तुकारामांचे गुरुही सोपी संत होते जाती धर्मातील भेदाला तिरांजली देण्याची शिकवण देणाऱ्या संतांच्या वाटेवरून जैतून चालत राहिल्या त्यांचे कार्य वारकरी संप्रदायाला नेहमीच प्रेरणा देत राहील